श्रोते हो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, जीवनाचा प्रवास करत असताना जर आपण समाजाकडं उघड्या डोळ्याने बघितलं तर एक गोष्ट लक्षात येते, माणूस हा सतत समाजाला प्रभावित करण्याच्या धडपडीत असतोय. त्याला स्वतःच्या कौतुकाचं सोहळं हे लोकांकडून गाऊन घ्यायला फार मजा वाटते. पण श्रोते हो, यानं फक्त अहंकार फुलत असतो आणि आत्मा मात्र हा मलिन होत असतोय. अशा व्यक्ती अपमानाचा एक शब्द सुद्धा पचवायची ताकद ही गमावून बसलेली असते. यांच्या अहंकारांचं फुगं फक्त एका टोचणीनं सुद्धा फुटत असतात. श्रोते हो, एक गोष्ट खरं सांगतो, कुणाला प्रभावित करायला आपलं आयुष्य हा काही डोंबऱ्याचा खेळ नसतोय. म्हणून आपल्या अस्तित्वाच्या नृत्यात आपण स्वतःच बुडून जायचं, कारण आपण इथं फक्त टाळ्या गोळा करायला आलेलो नाही, इतकंच लक्षात घ्यायचं. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. निंदा ही नेहमी त्याच व्यक्तीची होत असते जी नेहमी दुसऱ्याच्या सुखदुःखात दाहून जाते. जसं गुरुशिवाय ज्ञान मिळू शकत नाही, त्याचप्रमाणे निंदकाशिवाय माणूस प्रगती करू शकत नाही. नाती टिकवणं हे आजकाल अगरबत्ती सारखं झालंय, जळून जायचं पण दुसऱ्याला सुगंध देत राहायचं. उशिरा समजलेलं सत्य हे कुलूप तोडल्यावर सापडलेल्या चावी सारखं असत. आयुष्यात पर्याय शिल्लक नसले की मनाविरुद्ध घडणाऱ्या गोष्टी नाही स्वीकारावं लागत. गर्दीत आपली माणसं ओळखायला शिकलात तर संकटाच्या वेळी आपली माणसं गर्दी करायला विसरत नाही. जर नशिबात असेल तर निघून गेलेलं सुद्धा परत येतं, पण नशिबात नसेल तर आलेलंही निघून जातं. त्यामुळं नको त्या अपेक्षा बाळगू नका, जे मिळतंय ते सांभाळायला शिका. काठ्यावरून चालणारी व्यक्ती ही देहापर्यंत लवकर पोहोचते, कारण रुतणारे काटे पावलांचा वेग वाढवत असतात. स्टेटस आणि स्टोरीला जे दिसतं तेवढं सुंदर नसतं आयुष्य. गायीला कसा याला दिल्यावर पाप लागतं असं बोलणारा बाप मुलीचं लग्न मात्र तिची इच्छा नसताना देखील मनाविरुद्ध लावून देतो. श्रीमंतीची कास धरण्यापेक्षा लोकप्रियतेची कास धरा, तुम्ही आपोआप श्रीमंत व्हाल. खरं बोलल्यावर गरजेपेक्षा जास्त महत्व दिल्यावर, संशय घेतल्यावर, योग्य वेळी बोलणं टाळल्यावर आणि दिलेलं पैसे परत मागितल्यावर संबंध बिघडतात. चांगलं वागणाऱ्यांच्या नशिबी कायम मतलबी लोक लिहिलेली असतात. स्वतःवर विश्वास ठेवा, कारण फांदीवर बसलेल्या पाखराला फांदीवर नाही तर स्वतःच्या पंखावर विश्वास असतो. आपल्या वाईट वेळेतच चांगल्या चांगल्या लोकांचं खरं चेहरं हे समोर येतात. घर फोडणारे हे आपलेच असतात, कारण बाहेरच्यांना कधीच माहिती नसतं की कोणती भिंत नाजूक आहे. लक्षात ठेवा, आयुष्यात कुठलीच गोष्ट ही कायमची नसते. कोणाला बोलण्याची एवढी पण भीक मागू नका की समोरचा आपल्याला नालायक समजेल.
काही स्टॉप आले की थांबावंही लागतं, स्वतःच्या जीवनात स्वतःशी लांबावंही लागतं। प्रत्येक स्त्री ही आपल्या बाळास श्रावण बाळ बनवू इच्छिते, पण आपल्या नवऱ्याला मात्र श्रावण बाळ बनल्याचं बघू शकत नाही। मनातलं शब्द आणि शब्दातलं मौन ही ऐकण्याची कला साध्य केली की नात्यातला जिवाळा आणि जिवाळ्याचं नातं दोन्हीही जपता येतात। कुणाची बहीण असते ती आई असते ती, कुणाची पत्नी तर कुणाची सून असते ती, पण याआधी आई वडिलांची लाडकी लेक असते ती। नाती दाखवायचे नसतात तर ती निभवायचे असतात। जिकडं पैसा बोलाय लागतो तिकडं सत्याला एंट्री नसते। कधी कधी माणसाला औषधाचे नाही तर जवळच्या व्यक्तीच्या प्रेमाची घस असते। सुखेच्या माणसांना त्यांच्याच भाषेत उत्तर देऊन लायकीवर आणावं लागतं, नाहीतर प्रत्येक गोष्ट ऐकून घेत राहिलो तर ते आपलं जगणं मुश्किल करून ठेवतात। कोणत्याही माणसाला अडचणीत जपा, तो तुम्हाला आयुष्यभर जपेल। कधी कधी आपण एखाद्या व्यक्तीशी इतकं जोडलं जातो की आपण त्याच्याशी बोललो नाही तर दिवसच नाही तर आयुष्य देखील चांगलं वाटत नाही। हजारो नाती असतात या जगात, पण आयुष्यभरासाठी सोबत आणि शेवटपर्यंत साथ देत ते फक्त नवरा बायकोच असत। प्रेम हे प्रत्येक वयात तरुण राहत, आवडणारी व्यक्ती ही कधीच म्हातारी होत नसते। नवरा बायको एकमेकांशी कितीही भांडले कितीही रागराग केला तरी म्हातारपणात नवऱ्याशिवाय बायकोला आणि बायकोशिवाय नवऱ्याला कोणीच नसतं, म्हणून एकमेकांना समजून आनंदात जगा।